आणि यानंतर आपण जाऊयात अयोध्येत बावीस तारखेला रामलल्ला केसरी किंवा पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला जाणार आहे आणि रामलल्लाच्या या छोट्या मूर्तीसाठी सात रंगामध्ये कपडे बनवून तयार आहेत भागवत प्रसाद टेलर नवीन मूर्तीचा पोशाख बनवणार आहेत आणि नव्या मूर्तीसाठी केसरी मखमली कापड वापरण्यात येणार आहे जी नवीन मंदिरामध्ये राम प्र प्राण प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत आणि जी मूर्ती जुन्या मंदिरामध्ये होती जी आता नवीन मंदिरामध्ये नेली जाणार आहे आणि त्याच रामाच्या मूर्तीचे कपडे जे आहेत ते आता भागवत प्रसाद टेलर यांच्याकडे तयार झालेले आहेत आणि सात दिवसातले सात वेगवेगळे रंग जे आहेत ते मूर्तीला पोशाख म्हणून जी कपडे बनवण्यात आलेले आहेत तशा पद्धतीचा पोशाख परिधान केला जाणार आहे आपण पाहतोय की सध्या आपण भागवत प्रसाद यांच्याकडे आलेलो आहोत हा आपल्याला पिवळ्या कलरचा ड्रेस बनवलेला पाहायला मिळतोय जो रामलाल्लांचा ड्रेस बनवलेला आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हा लाल रंगाचा पाहायला मिळतोय निळ्या रंगाचा आहे हिरव्या रंगाचा आहे त्याचबरोबर आपण पाहतोय की क्रीम कलर आपल्याला सफेद कलर पाहायला मिळतो आणि हा क्रीम कलरचे हे सात कपडे जे आहेत ते या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की जी मूर्ती आहे त्या मूर्तीला अशा पद्धतीचा पोशाख जो आहे तो घातला जाणार आहे आपण पाहतोय की हे नवीन मंदिरातले नवीन मूर्तीचे कपडे नाही आहेत तर जी नवीन मंदिरामध्ये जुनी रामललांची मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी हे कपडे बनवण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीचे आकर्षक असं यावरती काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे कॅमेरापर्सन राकेश मी प्रदीप कापसे टीव्ही व्ही नाईन मराठी